शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरती काल ईडीनं छापेमारी केली आणि यावेळेस प्रताप सरनाईक यांनी ईडीला विनंती केली आहे, आम्ही चौकशीला सर्वतोपरी सहकार्य करू, फक्त पुढच्या आठवड्यात माझी आणि विहंगची चौकशी करा अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी ईडीला केली आहे। परदेशातून आल्यामुळे नियमानुसार विलगीकरणात राहावं लागणार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। विहंग सरनाईक यांच्या पत्नीवरती ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती देत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ईडीला विनंती केली आहे। ठाकरे सरकारचे नेते राजकीय स्टंटबाजी आणि दबावाद्वारा घोटाळ्याला कवरअप करण्याचा प्रयत्न करीत आहेत का? विदेशात संपत्ती कुठून आली? घोटाळेबाजांबरोबर तुमची पार्टनरशिप आहे का? तुमची बेनामी संपत्ती, तुमचे बेनामी उत्पन्न आवक याच्या संबंधात प्रताप सरनाईकला जबाब द्यावाच लागणार।